50% आरोग्य विभागाच्या जागा 2 महिन्यात भरण्यात याव्या याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर औरंगाबाद हायकोर्टाने निकाल देत आठवड्याभरात आरोग्य विभागाच्या जागा भरण्याची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय दिला आहे. याबाबत अधिक माहिती खासदार यांनी दिली आहे. बघूया ते काय म्हणालेत. मी औरंगाबाद बेंच ऑफ मुंबई हायकोर्टमध्ये एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन फाईल केली होती आणि स्वतः मी आर्ग्युमेंट केलं, मी स्वतः प्लीड केलं आणि माझे जे बेसिक 3 पॉईंट्स होते त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट जो होता की जे वेकन्सीज आहे जे सरकारी अस्पतालमध्ये, जे घाटी असू द्या, जिल्हा परिषद असू द्या किंवा महानगरपालिका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे वेकन्सीज आहे ते प्रमुख कारण आहे. आज इतकं लोक जे त्रास सहन करावा लागत आहे त्यांना, त्याचं प्रमुख कारण हे आहे की आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हॉस्पिटल बिल्डिंग आहे, पण मॅनपॉवर नाही आहे आणि त्या मॅनपॉवरच्या बाबतीत अनेक वर्षापासून ते पेंडिंग आहे, त्याच्या बाबतीत काही निर्णय घ्यायला पाहिजे होतो. दुसरं म्हणजे आपल्याकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे की मेडिकलमध्ये आपल्याकडे बिल्डिंग आहे तर तिथे व्हेंटिलेटर्स नाही आहे, ऑक्सिजन नाही आहे आणि 200 बेडची जे एक बिल्डिंग होती त्याचं काम सुरू नाही झालं 8 वर्षानंतरही. म्हणून ते मी PIL फाईल केली होती आणि ते PIL मुंबई हायकोर्टने खूप औरंगाबाद बेंचने खूप सिरियसली घेऊन त्याच्यावर सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही त्यांना सांगितलं की एक आपण सरकारला आदेश द्या की एक टाईम बाउंड प्रोग्राम द्या. कारण आपण ऐकलं असेल की 2020 या सरकारने एक निर्देश GR काढला होता की आम्ही 100% सीट्स फुल करणार. त्याच्या 6 महिन्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही 50% सीट्स फुल करणार. मग काल आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे राजेश टोपे यांनी सांगितलं की आम्ही 100% सीट्स फुल करणार. मग हे असा उडवाउडवीचे जेव्हा उत्तर आले होते मग कोर्टानेही त्याची दखल घेतली आणि कोर्टांनी जे सरकारी वकील होते त्यांना हे सांगितलं की तुम्ही आम्हाला टाईम बाउंड हे चार्ट द्या की तुम्ही कधीपर्यंत हे वेकन्सीज फिल करणार. सकाळी जेव्हा 11 वाजता याची हिअरिंग झाली आणि कोर्टांनी असं निर्देश दिलं की तुम्हालाही माहीत नाही की तुम्ही कधीपर्यंत हे करणार आहे, तुम्ही आदेश घ्या सरकारकडून की कधीपर्यंत तुम्ही हे फुलफिल करणार. आणि नंतर ते 4 वाजता त्याची पुन्हा सिटिंग झाली आणि त्या 4 वाजता जेव्हा पुन्हा सिटिंग झाली तर पब्लिक जे सरकारी वकील होते त्यांनी सांगितलं की 3 महिन्याच्या आत आम्ही 50% सीट्स फुल करणार 3 महिन्याच्या आत. मग कोर्टाने विचारलं की 3 महिना बहुतेक कोरोना संपेल त्या 3 महिन्यामध्ये, तर तुम्ही असं करा की 3 महिन्याच्याऐवजी मी कोर्टांना ही विनंती केली की आपण एक टाईम बाउंड प्रोग्राम डायरेक्शन द्या सरकारला आणि मग सरकारने एक डायरेक्शन दिले की तुम्ही 8 दिवसाच्या आत हे सगळं रिक्रुटमेंटची प्रक्रिया सुरुवात करा आणि मॅक्सिमम 6 आठवड्यात ते 8 आठवड्यात म्हणजे 2 महिन्यामध्ये तुम्ही हे सगळी जे रिक्रुटमेंटची प्रक्रिया आहे ते पूर्ण करा. तर मला असं वाटतं खूप महत्त्वाचा हे निर्णय आज दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने खूप मोठा दिलासा इकडच्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये जे खूप वेकन्सीज होती अनेक वर्षापासून ते त्याचा फुलफिल आता होतील.